महाराष्ट्रात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात यावर्षी बऱ्याच ग्रामपंचायतमध्ये तरुणांनी बाजी मारलेली दिसून आली आहे. यामध्ये 20 ते 30 वयोगटातील ग्रामपंचायत सदस्यांबरोबर या वयोगटातील सरपंच उपसरपंचांचीही संख्या जास्त आहे. आंबे तालुका पंढरपूर येथील प्राजक्ता सुशील सावंत यांची नुकतीच सरपंच म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांचं वय 21 वर्षे 2 महिने असल्याने त्यांना महाराष्ट्रातील तरुण सरपंच होण्याचा बहुमान मिळाला आहे. याच गावातील निशाल बापू शिंदे या 27 वर्षीय तरुणाला उपसरपंच होण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे आंबे ग्रामपंचायत आता तरुणांच्या हाती आली आहे. तरुणांच्या हाती आलेल्या या सत्तेमुळे गावगाड्यात लोकांच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या असून आता गावगाड्यात विकासाची गंगा वाहील अशी चर्चा सुरू आहे. माझं नाव प्राजक्ता सुशील सावंत. आंबेगावातली सरपंच पदाची निवड झाली आहे. वय 21 वर्ष 2 महिने झाले आहेत. काय करणार एवढ्या कमी वयात निवड होऊन सुद्धा मला काही अनुभव नाही, पण आमच्या गावातली माणसं सदस्य सगळ्यांनी मिळून बहिणी घेऊन कामाला सुरुवात करीन. प्रथमच मी आंबेगावचा उपसरपंच म्हणून माझी निवड झालेली आहे. तरी सरपंच प्राजक्ता सावंत हिची सरपंचपदी निवड झालेली आहे. आम्ही दोघंही कमी अनुभवाचे असून इथून पुढं काय ग्रामपंचायतचे कामं किंवा काय ग्रामपंचायत चालवणं म्हणतात ती सर्व ज्येष्ठांचा सर्वांचा अनुभव व सर्वांचा हातपाटीवर घेऊन हे गावगाडा पुढं चालवण्याचा प्रयत्न आमचा राहील. आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर. इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाको ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.